श्री साईनामाच्या जयघोषात पुण्यातील श्री साई समर्थ सेवा मंडळाची पालखी शिर्डी येथे मोठ्या उत्साही वातावरणात दाखल झाली आहे. 6 दिवस पायी प्रवास करून साईरामच्या गजरात भाविकांनी शिर्डी पर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. समाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने या वर्षी श्री साई समर्थ सेवा मंडळाचे भाऊ लिहिणे आणि साई सेवक संतोष काळे यांनी या वर्षी भव्य पालखी मिरवणूक आयोजित केली. पुण्यासह राज्यभरातील साई भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. शिर्डीत श्री साईबाबांची पालखी भाविकांनी डोक्यावर घेऊन मुख्य मंदिर रोडवर साईबाबा पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ, मृदुंग आणि साईबाबांच्या आध्यात्मिक भजनात दंग होऊन साई भक्त या मिरवणुकीत मोठ्या भक्तिभावाने नाचत होते. पहिले नामन गुरु रायाला संत माझ्या साई बाबाला. पहिले नामन गुरु रायाला संत माझ्या साई बाबाला. पहिले नामन गुरु रायाला संत माझ्या साई बाबाला. या पालखी मिरवणुकीत पुण्यातील रन मर्द ढोल ताशा पथक तसेच अंध मुलंही सहभागी झाले. अंध मुलांच्या वतीने श्री साईबाबांची वेशभूषा धारण करून भाविकांना साईबाबांच्या प्रतिकृतीची जाणीव करून देण्यात आली. पालखी मंदिर परिसरात पोहोचताच साई भक्तांनी आध्यात्मिक समाधान अनुभवले. तर डायरेक्ट मंदिर रस्त्याने सुखसोयी आमच्या भरपूर होतात. राहण्याची सोय होती, जेवायची सोय होती. शिर्डीमध्ये आल्यानंतर आम्ही बाबांची मिरवणूक काढतो. बाबांची मिरवणूक काढत असताना आमच्या अनेक बँड पथक, ढोल पथक, अजून अंध लोक, अंध लोकांचे आम्ही सहभागी करून घेत असतो. अशी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून आदिवासी मुलं असतात शाळेची आणि अनाथ आश्रमची मुलं असतात, सर्व लोक सहभागी होतात. आणि सुद्रिक महाराज यांची संस्थेतली मुलं असतात दिंडी काढण्यासाठी. हे संपूर्ण आल्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर आम्ही बाबांचं दर्शन घेऊन आम्हाला खूप आनंद होतो. 10-12 वर्ष झाले आमचा हा उपक्रम चालू आहे. या संस्थेमध्ये आजतक आहेत 200 विद्यार्थी आध्यात्मिक बालसंस्कारी शिक्षण घेतात. त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन, या ठिकाणी आज आमचे रामदास आप्पा काळे, त्यांचे चिरंजीव संतोष शेठ काळे त्यांनी आम्हाला बोलवलं या दिंडीसाठी. खरंच खऱ्या अर्थाने खूप आनंद वाटला. आमची आश्रमातील छोटे छोटे विद्यार्थी, काही आश्रममध्ये विद्यार्थी अनाथ आहेत, काही गोरगरीब आहेत, अशी मुलं या ठिकाणी येत आहेत. आणि या दिंडीमध्ये गिरी आम्ही 2-3 तास अतिशय आनंदाने गायन केलं, भजन, हरिपाठ, कीर्तन हे केलं. आणि साईबाबांचा कृपाप्रसाद या योगाने आम्हाला प्राप्त झाला, हेच आम्ही आमचं भाग्य समजतो. रामकृष्ण हरी. आम्ही वारीला दरवर्षी येतो आहे आणि या इथं आल्यानंतर आम्हाला अगदी आनंद होतो, छान वाटतं, काही त्रास होत नाही, संयोजक सगळी सोय करून देतात. ह्या पालखीमध्ये आम्ही सरस्वती महिला बंडी मंडळ सामील झालो, अतिशय आनंद वाटला आणि व्यवस्थित नियोजन करून त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणलं आहे. आणि या ठिकाणी बाबांचा जल्लोष ऐकून पथकसुद्धा त्यांनी चांगल्यापैकी राबवलं. हे पथकसुद्धा पाहण्यासारखं होतं आणि ह्यामध्ये अतिशय आमच्या सर्व भजनी मंडळाला आनंद वाटला. 6-7 वर्ष झाले दिंडी प्रदक्षिणा घालतो आणि पायवारीने भजन भजन म्हणत येतो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळतो. रात्रंदिवस आम्ही साईबाबांची भक्ती करतो. साईबाबा म्हणजे महाराष्ट्राचं
महाराष्ट्राचं नवं तर अख्ख्या भारत देशाचं दैवत आहे. साईबाबांना मी सुद्धा चालत दरवर्षी 9 दिवस पालखीला असतो. आमचे संतोषभाऊ काळे यांच्यामार्फत एक शॉर्ट फिल्म या ठिकाणी बनवली गेलेली आहे साईबाबांच्या, आणि त्यामध्ये 2 सॉंग मी गायलेले आहेत. एक डान्सिकल आहे आणि एक साईबाबांची कव्वाली आहे. साईबाबा मी धुंदो धुंदो झालो, आणि नक्कीच पाहायला तुम्हाला सर्वांना आवडेल. साईबाबांची भक्ती त्यामधून आम्ही जागृत केलेले आहे. आणि संतोषभाऊंचं माझं सर्वांचं काम असतं की प्रत्येकांच्या मनामनामध्ये आणि कानामध्ये साईबाबांचे मंत्र जावे, साईबाबांचं नामस्मरण जावं, नामस्मरण हो, एवढेच आमचे प्रयत्न चालू आहेत.